मित्रांनो, आजचा जो भाग आहे हा चौथा भाग आहे. या चौथ्या भागामध्ये आपण पिक्चर या पासून सुरुवात करणार आहोत. इन्सर्ट म्हणजे पिक्चर या ऑप्शनपासून. त्या अगोदर आपण तीन जे भाग आहेत ते केलेले होते. पहिला भाग जो होता त्यामध्ये आपण वर्डबद्दलची पूर्ण बेसिक माहिती पाहिली होती. कशाला काय म्हणतात, कोणत्या ऑप्शनला काय म्हणतात हे आपण त्यामध्ये विस्तृतपणे पाहिलेलं होतं. नंतर दुसरा भाग जो होता त्यामध्ये आपण होम टॅबबद्दल पूर्ण माहिती पाहिली. तिसरा भाग जो होता त्यामध्ये कव्हर पेज आणि टेबल याबद्दल आपण पूर्ण माहिती पाहिली. त्यानंतर आज आपण चौथा भाग सुरुवात करत आहोत. त्यामध्ये आपण पिक्चरपासून सुरुवात करत आहोत. चालू करूया आजचा टॉपिक आपण पिक्चर ऑप्शन. तर सर्वप्रथम तुम्ही या पिक्चर ऑप्शनवर जावा. पिक्चर ऑप्शनवर गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कम्प्युटरमधून जेवढे काही ऑप्शन आहेत त्या ठिकाणी दिसतात फोल्डर वगैरे. तर शक्यतो डाव्या साईडला या ठिकाणी पिक्चर ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करा. त्या ठिकाणी पिक्चर असतात. नसेल तर ज्या ठिकाणी पिक्चर आहे तुमच्या कम्प्युटरमध्ये त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पिक्चर घेऊ शकता. तर या ठिकाणी पिक्चर असल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करा. समजा आता हा कारचा फोटो आहे, मी त्यावर क्लिक केला आणि इन्सर्ट केला. तर तो जो फोटो आहे तो आपल्या मायक्रोसॉफ्ट वर्ड फाईलमध्ये काय होतो येतो. यामध्ये फोटो आल्यानंतर या ठिकाणी पहा की थोडंसं जो बॅकग्राऊंड हे वेगळं आहे आणि मला हे बॅकग्राऊंड जे आहे ते नको आहे तसं त्या प्रकारे मला बॅकग्राऊंड. तर त्यासाठी मी काय करणार ते काढू शकतो आपण, परंतु बाकीचे पिक्चरचे ऑप्शन ते पण आपल्याला पाहिजे. तर सध्या मी पिक्चरवर क्लिक केलं तर जसं टेबलवर क्लिक केलं टेबलचे ऑप्शन ओपन होत होते, तसं त्याप्रमाणे पिक्चरवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पिक्चर टूल ऑप्शन काय होतो ओपन होतो. तर पिक्चर टूलवर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी फॉर्मॅट नावाचा ऑप्शन आहे, पिक्चर टूलमधला फॉर्मॅट, त्यावर क्लिक करायचं. तर त्यावर क्लिक केल्यानंतर पिक्चरचे सगळे ऑप्शन ओपन. तुम्ही जर साईडला क्लिक केलं पिक्चरच्या बाजूला तर ते तुम्ही जर साईडला क्लिक केलं पिक्चरच्या बाजूला तर ते ऑप्शन तुम्हाला दिसणार नाही. तर त्यानंतर मी पुन्हा आता पिक्चरवर क्लिक करतो. पिक्चरमध्ये फॉर्मॅट, फॉर्मॅटवर क्लिक केल्यानंतर मला आता हे जे बॅकग्राऊंड आहे ते नको आहे मला. तर सर्वप्रथम रिमूव्ह बॅकग्राऊंड तुम्हाला दाखवतो. रिमूव्ह बॅकग्राऊंडवर क्लिक करा, एरिया सिलेक्ट करून घ्या. शक्यतो ॲटोमॅटिक तो एरिया सिलेक्ट करतो. ओके, त्याने सिलेक्ट केलं आहे बऱ्यापैकी. आणि त्यानंतर कीप चेंज यावर क्लिक करा. कीप चेंजवर क्लिक केल्यानंतर तुमचं बॅकग्राऊंड वगैरे निघून गेलं आणि फोटो तुम्हाला मिळाला विदाउट बॅकग्राऊंड वाला. ओके, समजा ही एक कार आहे, आपण त्याला एक ट्राय करूया. कारण की आत्ता जी कार होती त्याला बॅकग्राऊंड एकदम प्लेन होतं, ही जी कार आहे ह्याला बॅकग्राऊंड प्लेन नाही आहे. तर मग आपण या कारबद्दल पाहूया. रिमूव्ह बॅकग्राऊंड. आता या ठिकाणी पहा की या ठिकाणी गुलाबी कलर आलेला आहे. ओके, शक्यतो पूर्ण जेवढा पिक्चर आहे तिथपर्यंत तो सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर आता या ऑप्शनचा यूज आपण पाहूया की कोणतं ऑप्शन आपल्याला क्लिअर करायचे आणि कोणते ऑप्शन आपल्याला ठेवायचे. तर मार्क एरिया स्किप जे ठेवायचे आपल्याला ते मार्क एरिया त्या ग्रीन पॉईंट घ्यायचा आणि त्याने आपल्याला लाईन प्रेस करायचं, जेणेकरून आता तो गुलाबी जो कलर होता तो गेला आणि त्या ठिकाणी आता ओरिजिनल जो आहे तो कलर त्या ठिकाणी आलेला आहे. आता या ठिकाणी पण पाहा तसंच. ओके, त्यानंतर आपल्याला आता फक्त रोड जाईल तो. त्यानंतर आपला रोड सोडून आपल्याला काय करायचं आहे की पाठीमागचं बॅकग्राऊंड पण नको आहे त्या ठिकाणी. तर मग मार्क एरियाच रिमूव्ह ऑप्शन घ्या. तर रिमूव्हमुळे तो सिलेक्ट करेन आपण पेन्सिल जिथं जिथं ड्रॅग करू तिथं तिथं तो कलर येईन आणि तो एरिया काय होणार आहे रिमूव्ह होणार. आता या ठिकाणी पुन्हा तसंच झालं, तिथं परत कलर आला मार्क एरिया की ते काय होणार आहे तसंच राहणार आहे. ओके, तर
अशा रीतीने हे काम करतं. आता हे चेंजेस झाल्यानंतर त्यानंतर कीप चेंज, नको असेल तर डिस्कार्ड ऑर चेंज करू शकतो आपण. आता कीप चेंजवर क्लिक केलं तर तुम्ही पाहू शकता इथं की फक्त कार या ठिकाणी काय झालेली आलेली आहे. ओके, तर अशा प्रकारे पिक्चर टूलमधील फॉर्मॅटमधला रिमूव्ह बॅकग्राऊंड काय करतो ऑप्शन काम करतो. ओके, झालं. आता हे पिक्चर काय होते की आपण आपल्या कम्प्युटरमधले होते आणि ते आपण घेतले होते. अजून एक पिक्चर घेतो मी इथं. त्यानंतर आता करेक्शन आहेत पहा. त्यामध्ये ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट काय होतं वाढलं जातं तुम्ही लाईव्ह आत्ता पाहू शकता. ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट काय होतं इथं वाढलं जातं 20%. ब्राईटनेस 0%, कॉन्ट्रास्ट 20%, ब्राईटनेस 20%, 40%. तर हे वाढलं जातं यामध्ये. पण हे पिक्चरसाठी तर यूज होतातच हा ऑप्शन ब्राईटनेस कॉन्ट्रास्टचा. शिवाय कोणती डॉक्युमेंट असेल, समजा आपण मोबाईलमधले फोटो घेतो, तर त्यातली जी क्लिअरिटी असते ती व्यवस्थित दिसत नाही. किंवा आधार कार्डचा आपण फोटो घेतो वगैरे, तर त्यावेळेस ते आपण तो ओपन करू शकतो. आता हा मोबाईलमधला फोटो आहे आणि याची क्लिअरिटी नाही आहे, तर याची क्लिअरिटी करण्यासाठी आपण या ऑप्शनचा यूज करू शकतो. पण आता करेक्शन, त्यानंतर मी पूर्ण ब्राईटनेस इफेक्ट घेतला 40%. त्यानंतर इथं आलं, पण इथं थोडंसं काय होतं अंधुक होते, फिक्कट होते. ओके, म्हणजे जे ब्लॅक जी कलर प्रिंट आली असती ती पूर्ण ब्लॅक आली असती, ती आत्ता व्हाईटमध्ये येईल थोडीशी. आणि फक्त जे अक्षर आहेत ती जी डार्कनेसपणा पाहिजे नंतर तोसुद्धा काय झाला थोडासा निघून गेला. पण अक्षरांचा डार्कनेसपणा टिकून ठेवायचा असं पर करेक्शनमध्ये जावा. आणि या ठिकाणी आपल्याला शार्पनेस ऑप्शन आहे, तो तुम्ही क्लिक करा त्यावर शार्पनेस ऑप्शन. तर शार्पनेस 50% क्लिक केलं पहा की जे बॅकग्राऊंड होतं ते व्हाईट झालं आणि अक्षरं जे होतात शार्पनेस वाढवल्याने अक्षरं पूर्ण ब्लॅक झाली. तर अशा रीतीने ज्यावेळेस आपण मोबाईलमधले फोटो वगैरे घेतो की ज्यावेळेस ते डल असतात त्यांची क्वालिटी, तर त्यावेळेस ते आपण इथनं करेक्शन करू शकतो, जेणेकरून प्रिंट जे आहे ते ब्लॅकमध्ये येत नाही. लक्षात घ्या, मोबाईलमधले आपण प्रिंट मारले तर ते ब्लॅकमध्ये येते, पाहिजे तशी ती येत नाही. हे असं आपण करेक्शन त्यातनं करू शकतो. त्यानंतर हे करेक्शन जसं इथनं करतं तसं आपण कलरमधनं पण करू शकतो. इथनं कलरमधनं इथं पहा, आता मी आता पूर्ण जर ब्लॅक अँड व्हाईट असा ऑप्शन घेतला यामध्ये पूर्ण वेगवेगळे आहे. समजा मी हा ऑप्शन घेतला ब्लॅकमधला, तर अजून इफेक्ट जाणवेल पहा. पूर्ण जे बॅकग्राऊंड होतं ना पूर्ण आता ते व्हाईट झालेले, पूर्ण जसं पाठीमागचं पेज आहे तसं व्हाईट झाले आणि अक्षरं आले. तर ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटला आपण हे वापरू शकतो. ओके, हा हिस्सा आपण क्रॉप करू शकतो, ते दाखवेन मी. तर ज्यावेळेस तुम्ही एखादा बाहेरून पेज घेता आणि त्याची डायरेक्ट प्रिंट न मारता वर्डमध्ये घ्या ते आणि त्यामध्ये करेक्शन करा आणि प्रिंट मारा, म्हणजे त्याची जी क्वालिटी आहे ती व्यवस्थित येते. तर हा ऑप्शनचा तुम्ही यूज करून पाहता. आधी करेक्शन केलं होतं मी असं, जेणेकरून त्याचा ब्राईटनेस वगैरे टिकून राहिला आणि ते आलं. त्यानंतर कलर आहेत, तर कलरचा यूज आपण एक कमी दाखवला, त्यानंतर अजून पण यूज आहे. तर समजा हेच पेज मी येलोमध्ये पण करू शकतो, येलोमध्ये दिसतंय आता प्रिंट इन का येलोमध्ये. समजा मी आता प्रिंटमध्ये जातोय, प्रिंट पण येलोमध्ये काय होतं येतोय. म्हणजे जे व्हाईट पेज होतं ते आपण येलोमध्ये गेलं आणि येलो बॅकग्राऊंड येलोमध्ये आपण करू शकतो, ग्रीनमध्ये करू शकतो मी. म्हणजे पूर्ण जे आहे त्याचा कलर मी चेंज केला आणि त्या कलरमध्ये मी त्याची प्रिंट देऊ शकतो. ओके, तर अशा रीतीने हे काम करतो कलर्स. असं करतो हे तुम्हाला समजलं असेल आता व्यवस्थित रीतीने. तर हे कलरचं काम अशा रीतीने होतं, वेगवेगळ्या प्रकारचे कलर घेऊ शकता. कलरचं मी सांगितलंच आहे अगोदर पण की कलरमध्ये आपण
वेगवेगळे प्रकारचे कलर घेऊ शकतो. तर त्यामध्ये मोर व्हेरिएशनमध्ये गेला आपण की परत ते कलरचे ऑप्शन येतात जे अगोदर पण मी सांगितलेले आहे. सेट ट्रान्सपरंट कलरमध्ये गेलो तर तो जो इफेक्ट आहे म्हणजे अक्षर राहिली पण तो जो कलर होता तो ट्रान्सपरंट राहिला. आता इथं व्हाईट कलर नाही आहे आता, ओके, तो एरिया ट्रान्सपरंट आहे आता, फक्त अक्षर दिसतात पण तो एरिया काय होता ट्रान्सपरंट आहे, जेणेकरून आपल्याला बॅकग्राऊंडचं काय होतं दिसते, म्हणजे पूर्ण व्हाईट पण करता येतं आणि ट्रान्सपरंट पण या ऑप्शनने काय होतं आपल्याला करता येतं. तर परत मी आता इथं सेट ट्रान्सपरंटमध्ये परत इथं क्लिक केलं तर अजून तो इफेक्ट काय होणार जाणवेन आपल्याला त्या कलरमध्ये. तर ॲक्च्युली इथल्या कलरची शेड आणि या कलरची शेड वेगळीच आहे, थोडी तर डार्क आहे इथं थोडीशी फिकट आहे, त्यामुळे असे तो इफेक्ट आपल्याला काय होतं तिथं जाणवते आता इथनं तो निघून घेणं असं झालं ते. पण असं तुम्ही ट्रान्सपरंट इथनं घेऊ शकता पिक्चर कलर ऑप्शन. पुन्हा हे पिक्चर कलरसाठी ऑप्शन आहे, प्रीसेट ऑप्शन आहेत यामध्ये. कमी अधिक प्रमाण आपण त्यामध्ये करू शकतो. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर जे काही इफेक्ट येतात ते आपल्याला लगेच सहजसहजी येतं दिसतात लगेच पटकन, त्यामुळे आपल्याला त्यांचा जो काही इफेक्ट आहे तो समजतो की कोणत्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर त्यांना की काय इफेक्ट होतो तो आपल्याला या ठिकाणी लगेच समजतो. असं रिसेट केल्यानंतर पुन्हा आहे तसं पेज होईल. पुन्हा आहे तसं पेज काय आलं या ठिकाणी जात, म्हणजे आपण फोटोसाठी हे ऑप्शन वापरू शकतो पण असे जे आहेत टेक्स्ट इफेक्ट तर त्यांच्यासाठी सुद्धा हे काय करू शकतो आपण ऑप्शन वापरू शकतो. त्यानंतर आर्टिस्टिक इफेक्ट, आर्टिस्टिक इफेक्ट कार आहे, कारमध्ये आपण आर्टिस्टिक इफेक्ट वापरतो, कारसाठी आपण आर्टिस्टिक इफेक्ट वापरूया. आता ही नॉर्मलमध्ये आहे, जसं जसं मी माऊस पॉईंट चेंज करतो तसं तसं तुम्हाला कारमध्ये चेंजेस झालेले दिसते. आता यामध्ये प्लास्टिक रॅप इफेक्ट आहे पहा, त्यानंतर हा जो इफेक्ट होता ग्लास इफेक्ट तुम्हाला जाणवत असेल त्या प्रकारचे दिसते ग्लास म्हणून, ब्लर इफेक्ट, ग्लो डिफ्यूज इफेक्ट, पेंट ब्रश इफेक्ट, असे वेगवेगळे काय इफेक्ट आहेत तर ते तुम्ही इथं त्यांना लागू करू शकता. हे आर्टिस्टिक इफेक्टमध्ये काय होता तो ऑप्शन होता. नंतर कंप्रेस पिक्चर, पिक्चरची जी कंप्रेस पिक्चर इन द डॉक्युमेंट टू रिड्यूस इट साईज, म्हणजे या जे आपण मी कंप्रेस पिक्चर करतो तर ते जे अप्लाय ऑन द पिक्चर डिलीट क्रॉप एरियाज पिक्चर, यामध्ये काय होतं की यूज डॉक्युमेंट रिझोल्युशन, म्हणजे डॉक्युमेंटसाठी जे रिझोल्युशन त्यानुसार त्याची काय होते पिक्चर साईज कमी होते. ॲक्च्युअलमध्ये साईज कडची जी साईज आहे साई बाजूच्या साईज कमी होत नाही, रिझोल्युशन साईजमध्ये डॉक्युमेंट साईज काय होते त्याची डॉक्युमेंट साईजप्रमाणे रिझोल्युशन काय होतं कमी जास्त होतं, ते कंप्रेस पिक्चरमध्ये ते काम करतं. त्यानंतर चेंज पिक्चर घेताना मी हा पिक्चर घेतला होता पण मला हा पिक्चर नको आहे आता दुसरा पिक्चर हवा आहे, तर मी चेंज पिक्चरवर क्लिक केलं. त्यानंतर मला कम्प्युटरमधील पिक्चर हवा आहे त्यामुळे मी वर्क ऑफलाईनवर क्लिक केलं आणि मी दुसरा पिक्चर घेतला या ठिकाणी. तर पहा तो पिक्चर निघून गेला आणि दुसरा पिक्चर काय आला या ठिकाणी आला. तर अशा रीतीने आपण इथं काम करू शकतो. कारचं पिक्चर जे आहे
करू शकता. त्यानंतर रिसेट पिक्चर, ज्या पिक्चरमध्ये तुम्ही काही चेंजेस केलेत ते तुम्हाला चेंजेस नको आहेत, ते तुम्हाला आहे तसं परत तसं पाहिजे असेल तर रिसेट पिक्चर. या पिक्चरमध्ये आपण चेंज केले होते, निघून गेले पुन्हा आहे तसं पिक्चर आला, तो रिसेट पिक्चर ऑप्शन. त्यानंतर पिक्चर स्टाईल आहेत, या ठिकाणी हे वेगवेगळे स्टाईल आहेत तुम्ही पाहू शकता. क्लिक केल्यानंतर लगेच आपल्याला इफेक्ट दिसतो, असे बरेचसे ऑप्शन आहेत त्यामध्ये. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो दिसेल. पिक्चर स्टाईल घेतल्यानंतर या ठिकाणी पिक्चर बॉर्डर पण आहे. आता पिक्चर बॉर्डर आपण, मी इथं कलर घेतला पिक्चर बॉर्डर, तो कलर लगेच काय आला इथं लागू झाला. त्यानंतर पिक्चर बॉर्डरमध्ये जी विड्थ आहे ती विड्थ कमी अधिक करू शकतो, स्टाईल करू शकतो त्यामध्ये, तसं ते इफेक्ट त्यामध्ये होतो. त्यामध्ये पिक्चर बॉर्डर डॅश इफेक्ट घेतला, डॅश इफेक्ट अशा रीतीने त्यामध्ये काय होतं चेंजेस होतो. त्यानंतर पिक्चर लेआउट, पिक्चर लेआउटमध्ये हे वेगवेगळे ऑप्शन आहेत आणि त्या ठिकाणी टेक्स्ट मार्क पण येतात. आपल्याला हवा असलेला ऑप्शन आपण घेऊ शकतो आणि त्या ठिकाणी टेक्स्ट आपण ते टाईप करू शकतो की या ठिकाणी टाईप केलं तरी चालेल. क्लोज करू शकतो आपण, तर अशा रीतीने पिक्चर विथ नेम काय होतं तिथं येतात टेक्स्ट आपण टाईप करू शकतो त्यामध्ये, त्या लेआउटमध्ये. हे झालं त्याबद्दलचं ऑप्शन. त्यानंतर हा झाला पिक्चर लेआउट ऑप्शन. त्यानंतर पोझिशन, पोझिशनमध्ये हा जो पिक्चर आहे तो आपल्याला कोणत्या साईडला, म्हणजे आता मी ती साईज लहान करतो पिक्चरची थोडीशी, त्यामुळे आपल्याला ते समजेल. समजा आता ही जी कार आहे शी मला टॉपला आणि सेंटरला हवी आहे, तर मी इथे या ठिकाणी पोझिशनवर क्लिक करतो आणि या ठिकाणी ऑप्शन आहे टॉप अँड सेंटर, तर ती कार बरोबर टॉप आणि सेंटरला का येतील. आता हा पिक्चर मी डिलीट करतो. तर हा पिक्चर बरोबर टॉप अँड सेंटर लगायला आलेलं आहे. अशा रीतीने आपण त्याची पोझिशन काय करू शकतो चेंज करू शकतो. समजा परत पोझिशनवर क्लिक केलं मी, मिडल आणि राईटला ऑप्शन आला, मिडल अँड राईटला गायला पिक्चर आला. परत पोझिशन लेफ्ट अँड मिडल असं आपण घेऊ शकतो. हे जर पोझिशन हे टेबलमध्ये पण आपण पाहिलं होतं अगोदर, रॅप टेक्स्ट ऑप्शन आहे, यासाठी थोडीशी टायपिंग आपल्याला करावं लागेल. टेबलमध्ये सुद्धा हा ऑप्शन पाहिला होता. मी थोडीशी रॅन्डमली काहीतरी टाईप करतो आता आणि ते कॉपी पेस्ट करतो. त्यानंतर कार जे आहे त्या कारमध्ये आपल्याला इफेक्ट दिसतो त्या ठिकाणी की रॅपटेक्स काय काम करतं. तर रॅपटेक्सचं काम काय आहे की ज्यावेळेस आपण एखादा पिक्चर वगैरे घेतो तर त्या ठिकाणी पिक्चरच्या साईडनी ते अक्षर काय होतात येतात. त्यामध्ये जर तुमच्या या ठिकाणी स्क्वेअर हा ऑप्शन किंवा बाकीचे ऑप्शन ऑन जर त्या ठिकाणी ऑन असतील कोणते तरी ऑप्शन तर त्यावेळेस तर होतो. तर त्या ठिकाणी पहा आता स्क्वेअर ऑप्शन घेतल्यामुळे टेक्स जे आहेत पूर्ण स्क्वेअरला आले, म्हणजे स्क्वेअरप्रमाणे ते साईडने आलेले आहेत. तर त्या ठिकाणी कोण टाईट ऑप्शन घेतला तर स्क्वेअरमध्ये नाही येत ते, तर ते अजून
स्क्वेअरमध्ये न येता त्या कारच्या आकारानुसार ते काय झालेत, ॲडजस्ट झालेत या ठिकाणी. हा झाला टाईट ऑप्शन. तर त्या ठिकाणी थ्रो ऑप्शन जर आपण क्लिक केलं तर अजून जवळ येतात. त्याचा अर्थ असा होतो टॉप अँड बॉटममध्ये अक्षरं टॉप लाईन बॉटमला येतात पिक्चरच्या, साईडने अक्षरं येत नाही. बिहाइंड म्हणजे पिक्चर जो आहे तो बिहाइंडला जाईन आणि अक्षरं जे आहेत ते वरती येतील हे जाणवेल तुम्हाला. त्यानंतर पुढची जी पोझिशन त्यामध्ये इन फ्रंट ऑफ टेक्स्ट अक्षरं पाठीमागं जातील आणि पिक्चर जो आहे तो पुढे येईल त्या ठिकाणी. रॅप पॉईंट, तर या ठिकाणी रॅप पॉईंटच्यानुसार काय होतात की ते जे अक्षर असतात ते ॲडजस्ट होतात. समजा या ठिकाणी मी हा जो पॉईंट आहे त्या आतमध्ये घेतले तर त्या ठिकाणी काय होणार, टेक्स्टसुद्धा काय होणार त्या पद्धतीने ते ॲडजस्ट होणार. ओके, समजा हा पॉईंट मी बाहेर ओढला अजून ड्रॅग केला तर त्या ठिकाणी काय होतं, तशी अक्षरं ॲडजस्ट होतात. तर हे झालं रॅप पॉईंट. हे रॅप पॉईंट आपण एडिट करू शकतो. मूव विथ टेक्स्ट म्हणजे टेक्स्टनुसार ते काय होतात, मूव होतात त्याचा अर्थ. त्यानंतर फिक्स पोझिशन ऑन पेज, जसे कारचे पोझिशन चेंज होईल तसं काय होतात ते चेंज होतात. अजून मोर लेआउटमध्ये गेलो तर अजून हे जे लेआउट आपण एवढे प्रकार पाहिले त्यापेक्षा अजून काही आणखीन प्रकार तुम्हाला या ठिकाणी पण दिसतील. त्यामध्ये रॅप टेक्स्ट बोथ साईड, रॅप टेक्स्ट लेफ्ट ओनली म्हणजे अक्षर फक्त लेफ्ट साईडला येतील, लेफ्ट साईडला अक्षर राईट साईडला अक्षर नाही येत त्या ठिकाणी. त्यानंतर राईट ओनली, लार्जेस्ट ओनली, डिस्टन्स फ्रॉम टेक्स्ट किती अंतर असावं ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला आपण करू शकतो. या ठिकाणी पोझिशनमध्ये गेलं तर पोझिशन पण आपण घेऊ शकतो. ॲब्सोल्यूट पोझिशन आपल्याला किती हवी आहे, मार्जिनपासून किती हवी आहे, ओके केल्यानंतर त्या पोझिशनला काय होतं ॲडजस्ट होतात. तर हे एक्स्ट्रा ऑप्शन आहेत रॅप टेक्सचे, ते तुम्ही आतमध्ये जाऊन चेक करू शकता त्यामध्ये. त्यानंतर हे लेआउट आपल्याला सेट एज डिफॉल्ट केलं तर येथून पुढे पिक्चर घेताना त्यांना ते लागू होणार, हे डिफॉल्ट सेट झालं असं. तर अशा रीतीने काय होतात रॅप टेक्सचे ऑप्शन सगळे काम करतात. त्यानंतर ब्रिंग फॉरवर्ड अँड बॅकवर्ड, तर यासाठी आपण अजून एक पिक्चर आपण घेऊया. समजा हा एक पिक्चर घेतला मी आणि या ठिकाणी जो आहे पिक्चर घेतल्यानंतर जी कार होती आपली ती पाठीमागे राहिली आणि पिक्चर जो होता हा घेतला हा वरती आला फ्रंटला आला. तर मी या ठिकाणी ब्रिंग फॉरवर्ड आहे आणि बॅकवर्ड, तर बॅकवर्डमध्ये मी गेलो तर बॅकवर्डमध्ये जसं जसं क्लिक करेन तसं हा जो फोटो हा पाठीमागे जाईल आणि जो जो कार पिक्चर आहे तो वरती आला, पण तो येत नाही आहे. जो कारचा पिक्चर होता तो वर येत नाही. अशा रीते अशा वेळेस अगोदर तुम्ही सिलेक्शन पेन एक ऑप्शन ऑन ठेवा. सिलेक्शन पेन ऑन ठेवल्यानंतर तुम्हाला काय होतं की या ठिकाणी तो वरती येत नाही. ओके, ब्रेन बॅकवर्ड म्हणजे हे पाठीमाग आपण केलं तर थोडंसं जे लेयर असतात ते लेयर कमी जास्त करता करता तो वरती येत असतो. जर अनेक लेअर असतील तर आपल्याला अनेक वेळा क्लिक करावं लागतं, त्यामुळे थोडंसं काय होतं वेळ लागतो. परंतु ते बॅकवर्डचं असेल तर काय होतं फ्रंटला ते जो पिक्चर होता आपला हा तो बॅकवर्डला गेला अनेक लेअर पार करून आणि त्यानंतर मग हा जो बॅकवर्डला होता पूर्ण तो काय झाला याच्या फ्रंटला आला. तर जेवढ्या लेअर असतील तेवढ्या वेळा आपल्याला काय करावं लागतं त्या ठिकाणी क्लिक करावं लागतं. आता अशा रीतीने जे कार मागाशी आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह केला होता त्यानंतर आता ही कार या ठिकाणी ठेवली तर ह्या फोटोला काय आली ती कार आता या ठिकाणी मॅच झालेली आहे. ओके, तर असं पण आपण करू शकतो
रोटेट ऑप्शन आहे, रोटेट करून पाहू शकतो, थोडंसं रोटेट करता येतं. हे पिक्चर लगायला ते मॅच केलेले आहे त्या ठिकाणी. तर हे फॉरवर्ड ब्रिंग टू फ्रंट आणि ब्रिंग इन टू फ्रंट ऑफ टेक्स्ट असे तीन ऑप्शन आहेत. तर त्या ठिकाणी पहा की ज्यावेळेस शिकार पाठीमागे होती तर आपल्याला हे बॅकवर्ड घ्यायला अनेक वेळा क्लिक करावं लागलं त्यामध्ये. परंतु शी सुद्धा आता हा पिक्चर मी अनेक वेळा बॅकवर्ड केला, म्हणजे अनेक वेळा तो पाठीमागे गेलेला आहे. आणि ब्रिंग फॉरवर्ड करताना तो एका क्लिकवर आता हा वरती आला आणि बॅकवर्ड करताना तो पाठीमागे गेला. तर ज्यावेळेस अनेक फोटो असतील किंवा अनेक लेअर असतील मध्ये तर फॉरवर्ड केल्यानंतर तो लगेच पुढं येणार नाही असा. तर मग अशा वेळेस काय करायचं, लगेच पुढं जर हवा असेल तो एकदम फ्रंटला तर ब्रिंग टू फ्रंट हा ऑप्शन घ्यायचा, जेणेकरून आपल्याला अनेक लेअर पार करून त्याला वरती घेण्याची गरज नाही लागणार. ब्रिंग टू फ्रंट म्हणल्यानंतर एकाच क्लिकमध्ये तो डायरेक्ट काय होणार, फोटो आपला वरती येणार, फ्रंटला येणार. तर त्यासाठी हा ऑप्शन होता ब्रिंग इन टू फ्रंट ऑफ टेक्स्ट. तर टेक्स्टच्या वरती सुद्धा काय होतं तो देतो. त्याचप्रमाणे इथं बॅकवर्ड आहेत की एक स्टेपनी एक स्टेपनी बॅकवर्ड करायचं का डायरेक्ट पूर्ण एका क्लिकमध्ये पूर्ण पाठीमागे आपल्याला ते न्यायचं. तर हे असं काय असतात ऑप्शन असतात बिहाइंड टेक्स्ट, टेक्स्टच्या पाठीमागे आपण घेऊ जाऊ शकतो. बिहाइंड टेक्स्ट आता तुम्ही म्हणत असाल की इथं होत नाही, कारण की आपण इथं आता स्क्वेअर ऑप्शन जर घेतला आणि इथं मी आता बिहाइंड टेक्स्ट घेतला आणि इथं आता मी ब्रिंग टू फ्रंट ऑफ टेक्स्ट ऑप्शन घेतला तर तो काय होतं की ह्याला काम करता येते. पहा इथं इन टू फ्रंट ऑफ टेक्स्ट झाला, आता बिहाइंड टेक्स्ट घेतला, पाठीमागे आला. म्हणजे इथं पण तेच ऑप्शन आहेत जे इथं आहेत दोन, तर ते एकच काम करतात ते दोन्ही ऑप्शन. त्यानंतर ब्रिंग टू फ्रंट घेतला आता तो पिक्चरवरती आला. आता हा जो आहे हा मला पूर्ण पटकन लगेच वरती हवा आहे तर ब्रिंग टू फ्रंट ऑप्शन घेतला. तर ब्रिंग टू फ्रंटमुळे काय आला, हा पिक्चर लगेच काय आला, वरती आला. तर असे किती पिक्चर आहेत आपल्या इथं, ते जर आपल्याला पाहिजे असतील तर त्या ठिकाणी काय करा, परमानंट क्लिक करानंतर सेक्शन पेनवर क्लिक करा. सेक्शन पेनवर क्लिक केल्यानंतर कोणकोणते फोटो आहेत ते पिक्चर दिसतात आपल्याला. आपण नाव नाही दिले या ठिकाणी, समजा पिक्चर 3 म्हणजे या ठिकाणी अक्षय कुमार फोटो आहे, पिक्चर 7 या ठिकाणी नेचर पिक्चर जो आहे तो, आणि पिक्चर 1 या ठिकाणी कार पिक्चर आहे. तर कार पिक्चर जो आहे तुम्ही ड्रॅग करून वरती घेतला इथं, तर मी नाव पण देऊ शकतो त्यावर क्लिक केल्यानंतर. समजा कार हा पिक्चर मला इथं हवा आहे, पण सध्या तात्पुरता तो हाईड झालेला असावा. तर त्या पिक्चरवर मी क्लिक केलं आणि या ठिकाणी आईज जो ऑप्शन आहे त्या आईजवर मी क्लिक केलं. तो तर या ठिकाणी जो आपल्याला हा ऑप्शन दिसतो डोळ्याप्रमाणे आईज हा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक केलं की तो हाईड होईल आणि पुन्हा क्लिक केलं की तो शो होतो. तर अशा रीतीने ते काम करतं. पिक्चरवर क्लिक केल्यानंतर आता आपण ऑप्शन जो पाहत होतो तो सेक्शन पेन होता. त्यानंतर सेंड ब्रिंग फॉरवर्ड बॅकवर्ड हा ऑप्शन पाहिला आपण. त्यानंतर ब्रिंग फॉरवर्ड सेंड बॅकवर्ड ब्रिंग फॉरवर्ड सेंड बॅकवर्ड ऑप्शन पाहिले, सेक्शन पेन ऑप्शन पाहिला जो या ठिकाणी आपण हाईड अँड शोचा ऑप्शनचं काम करतो. त्यानंतर पुढचं ऑप्शन आपल्याला पाहिजे अलाईन. अलाईनमध्ये इथं पण आपण पोझिशन ज्याप्रमाणे काम करतो त्याप्रमाणे इथं अलाईनमध्ये काम केलं जातं. अलाईन लेफ्ट केल्यानंतर ज्या ठिकाणी जे ऑप्शन सिलेक्ट केलं ते यावर मी क्लिक केलं, अलाईन लेफ्ट केलं, तर या ठिकाणी ज्या ठिकाणी तो होता त्याच ठिकाणी तो लेफ्ट झाला. पण या ठिकाणी पोझिशनमध्ये या ठिकाणी लेफ्ट घेण्यासाठी तीन ऑप्शन आहेत, एक तर टॉप बॉटम किंवा सेंटर असे तीन ऑप्शन आहेत. पण या ठिकाणी हा जो ऑप्शन आहे तर आहे त्याच ठिकाणी आपण ते लेफ्टमध्ये घेऊ शकतो, आहे त्याच ठिकाणी आपण सेंटर करू शकतो, आहे त्याच ठिकाणी आपण राईट
करू शकतो ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी। तर त्यासाठीचा हा ऑप्शन होता। त्या ठिकाणी जे आहे ते फिक्स पोझिशन आहे, एकतर टॉप, सेंटर किंवा बॉटम, या ठिकाणी जसं नाही ज्या पोझिशनला आहेत त्याच पोझिशनला आपण चेंज करू शकतो। मी आता या ठिकाणी टॉपला घेऊ शकतो आणि त्याच ठिकाणी आता पुन्हा हाईड करा, शो करा, म्हणजे जेणेकरून काय होतं की समजा दिसत नसेल तर ते दिसू लागतं आपल्याला। काही वेळेस असं काय होतं की आपण विदाऊट हाईड करतोसुद्धा फोटो आपल्याला दिसत नाही, तर त्यावेळेस तो शो आणि हाईड पुन्हा करा, तो पुन्हा दिसू लागतो त्या ठिकाणी। हे अलाइनमेंट आहे जे टॉप बॉट मिडल बॉटम जे आपण करू शकतो। त्यानंतर आपण हॉरिझॉन्टली आपण ते घेऊ शकतो सेंटरला, व्हर्टिकली सेंटरला घेऊ शकतो आपण। पेजनुसार अलाइनमेंट होते यामध्ये, जसे पेजची मार्जिनचं साईज असेल त्यानंतर या ठिकाणी आपण मार्जिन जे आहे हे पेजनुसार आणि हे पेजनुसारमध्ये इथून आणि मार्जिन जे आहे म्हणजे यापासून, तर यानुसार आपल्याला अलाइनमेंट असेल तर अलाइनमेंट मार्जिन ऑप्शन घेतो आपण या ठिकाणी। त्यानंतर यूज अलाइनमेंट गाईड्स, यूज अलाइनमेंट गाईड्स ऑप्शन ऑन केल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला एक ज्यावेळेस तुम्ही फोटो ॲडजस्ट करता त्यावेळेस ग्रीन लाईन येते आणि त्यानुसार ते ॲडजस्ट पाहता। मी इथे समजा या ठिकाणी घेतलं तर त्या ठिकाणी ग्रीन लाईन आली, ती गाईडलाईननुसार आपण ते फोटो जो आहे तो ॲडजस्ट करू शकतो, त्यासाठी तो ऑप्शन होता। जर आपण मी तो ऑप्शन बंद केला तर त्या ठिकाणी आता ती जी ग्रीन लाईन होती ती आपल्याला येणार नाही, ती गाईडलाईनप्रमाणे ती काम करते। त्या ठिकाणी ग्रीड लाईन व्ह्यू ग्रीड लाईनमध्ये आपण ग्रीड लाईन दिसतात या पहा या ग्रीड लाईन आहेत, ते ग्रीड लाईनच्या मदतीने आपण फोटो ॲडजस्ट करू शकतो, त्यासाठी तो ऑप्शन होता। ग्रीड लाईन सेटिंग आहे, ग्रीन लाईनमधला अंतर आपण कमी जास्त करू शकतो, त्यामध्ये तो ऑप्शन आहे। तसं जसं ग्रीड लाईनमध्ये आपण सेटिंगमध्ये चेंज केलं तसं ग्रीन लाईनमध्ये जो काही रॉ आणि कॉलममध्ये अंतर होतं ते काय झालं चेंजेस झालं या ठिकाणी। त्यानंतर पुढचा जो ऑप्शन आहे तो ग्रुप ऑप्शन आहे तो आत्ता डिसेबल आहे, तर तो ऑन करण्यासाठी आपल्याला ग्रुप केव्हा होतो ज्यावेळेस दोन किंवा त्यापेक्षा अधिक फोटो आपण काय करतो सिलेक्ट करतो। तर आता दोनपेक्षा अधिक फोटो कसे सिलेक्ट करणार तर काय करा की शॉर्टकट बटन आहे शिफ्ट बटन दाबून ठेवा आणि पहिला फोटो तो सिलेक्ट करा, पहिला फोटो सिलेक्ट करा, पहिला फोटो तसाच सिलेक्ट करा, त्यानंतर दुसरा फोटो सिलेक्ट करताना शिफ्ट दाबून त्या फोटोवर क्लिक करा, म्हणजे ॲट अ टाईम दोन फोटो सिलेक्ट होतील आणि त्यानंतर ग्रुपवर क्लिक करा। तर ग्रुपवर क्लिक केल्यानंतर ग्रुप ऑप्शनवर सिलेक्ट करा, त्यानंतर दोन फोटो काय झाले आता सिलेक्ट झाले, हे दोन फोटो सिलेक्ट झाल्यानंतर आता जे काही चेंजेस होणार आहेत त्या दोन्ही फोटोमध्ये काय होणार एकदम होणार। समजा आता इथं मी ऑप्शन घेतला तर आता दोन्ही फोटोमध्ये चेंज झालेलं आपल्याला पाहिजेसाठी मी पुन्हा अनग्रुप करतो, तर तुम्हाला दिसेल की जो आत्ता पिक्चरमध्ये चेंज झालेला होता तोच इथं कारमध्ये सुद्धा वेळेला चेंजेस झालेला आहे। अलाइन ऑप्शन पाहिल्यानंतर यानंतर आता आपण ग्रुप ऑप्शन पाहणार। ग्रुप ऑप्शन पाहण्यासाठी मी दोन एक वेगळे पिक्चर घेतलेले आहे त्या ठिकाणी, तर ग्रुप ऑप्शन आपल्याला इथं डिसेबल दिसतोय, तर डिसेबल झाल्यानंतर तो ऑन कसा होणार ज्यावेळेस आपण दोन पिक्चर एकसाथ सिलेक्ट करू त्यावेळेस। आता ऑलरेडी मी हा पिक्चर सिलेक्ट केलेला आहे, त्यानंतर मी कार पिक्चरवर सिलेक्ट करण्यास शिफ्ट बटन दाबून धरतो आणि त्या पिक्चरवर क्लिक करतो, ॲट अ टाईम आता दोन पिक्चर सिलेक्ट झालेत आणि त्यानंतर ग्रुप ऑप्शन ऑन झाला।
ग्रुप ऑप्शन ऑन झाल्यानंतर मी आता ग्रुपवर क्लिक केलं आहे तर हा या दोघांचा काय झाला एक ग्रुप झाला पहा अशा रीतीने एक ग्रुप झाला आणि यानंतर मी आता काही चेंज केले तर ते दोघांना काय होतात लागू होणार आहेत पहा असं तर हा ग्रुप अशा रीतीने काय होतात ते चेंजेस लागू होऊ शकतात आता मी रिसेंट पिक्चर केलं तर हे ग्रुप्स आहेत ग्रुप नको आहेत पुन्हा अनग्रुप करू शकता अनग्रुप केल्यानंतर साईडला क्लिक करा जेणेकरून दोघांचा जो ग्रुप झाला होता तो निघून जातो हे झालं ग्रुपबद्दल त्यानंतर रोटेट करू शकता तुम्ही रोटेट 90 degree पहा कार 90 degree फिरताना दिसेल तुम्हाला रोटेट लेफ्ट 90 degree डावीकडे फ्लिप वर्टिकल फ्लिप होरिझॉन्टल तर असं ते चेंज होते आपण या फोटोमध्ये पाहूया फ्लिप होरिझॉन्टल वर्टिकल लेफ्ट 90 degree राईट 90 तर अशा प्रकारे काय होतात हे रोटेट होतात त्यानंतर क्रॉप ऑप्शन आहे क्रॉपच्या फोटो क्लिक करा क्रॉपमध्ये जावा क्रॉप करू शकता क्रॉप केल्यानंतर फोटो आपल्याला जेवढा हवा आहे तेवढा सिलेक्ट करा आणि क्रॉपवर क्लिक करा तर अशा रीतीने तुम्ही क्रॉप करू शकता शेपमध्ये पण क्रॉप करू शकता क्रॉप टू शेप जसं शेप घेतात त्या पद्धतीने ते काय होतं क्रॉप होऊ शकतं जसं शेप घेतात तसं झालं शेपबद्दल वेगवेगळे शेप आहेत त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आणि आपल्याला फिट करू शकता पुन्हा फिट करू शकता त्यामध्ये यामध्ये पण आपण शेपप्रमाणे घेऊ शकतो क्रॉप त्यानंतर हाईट आपण वाढवू शकतो फोटोची आणि विड्थ देखील वाढवू शकतो कमी करू शकतो तर हे झाले पिक्चर आणि पिक्चरमधले पिक्चर टूलमधले फॉर्मॅट ऑप्शन